म्हशी पाळणारी एक मुलगी जी एका इंस्टाग्राम रील वरून फेमस झाली, त्या एका रील वरून ती थेट सरकारला भिडली आणि इतक्यावरच न थांबता आमदारकी लढली आणि राज्यातल्या मुख्य पक्षाला धोबी पछाड करत निवडणुकीत दमवलंही. काल निवडणुकींचे निकाल लागले, यामध्ये तेलंगणाच्या निकालानंतर या मुलीची जोरदार चर्चा झाली. निवडणुकीमध्ये कोल्हापूर हा विधानसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला होता. या मतदारसंघात बेरेलेक्का म्हणजेच म्हशीची बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणीने निवडणुकीच्या मैदानात उतरत इतर राजकारण्यांची चांगलीच हवा टाईट केली होती. या तरुणीविषयी आपण आणखी जाणून घेण्याआधी तुम्ही जर सरकारनामाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. म्हशी राखणाऱ्या या तरुणीचं नाव करणे सिरीशा असं आहे. तिने बेरोजगारीच्या मुद्द्यावरून चांगलंच रान पेटवलं होतं, यासाठी तिला मतदारसंघातील युवकांचा आणि सर्वसामान्य जनतेचाही मोठा पाठिंबा मिळाला. मात्र अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या बेरेलेक्काचा निवडणुकीमध्येही अपेक्षा भंगत झाला. व्हिडिओमुळे आली चर्चेत. तेलंगणातील नागर कर्नूल जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातील बेरेलेक्का ही तरुणी तेलंगणा विधानसभेची निवडणूक लढवणारी सर्वात तरुण महिला उमेदवार होती. 26 वर्षीय सिरीशा बीकॉम ग्रॅज्युएट असून ती बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून सोशल मीडियावर चर्चेत आली होती. तिने सोशल मीडियावर स्वतःच्या नोकरीसाठी करावा लागणारा संघर्ष याबद्दलचे विविध व्हिडिओ अपलोड केले होते. त्यामध्ये तिने ग्रॅज्युएशन करून सरकारी नोकरी मिळण्यासाठी 3 वर्ष हैदराबादमध्ये हालाकीच्या परिस्थितीत राहत कशाप्रकारे कोचिंग क्लासेस लावले, त्यासाठी 25,000 रुपयांची फी भरण्यासाठी कशाप्रकारे अडचणींवर मात केली, त्यानंतरही नोकर भरतीतील भ्रष्टाचार, पेपर फुटीची प्रकरणं, परीक्षा रद्द होण्याचे प्रकार आणि सरकारी अनास्था याबाबत तिने विविध व्हिडिओंमधून बेरोजगार तरुणांच्या प्रतिनिधी स्वरूपात समस्या मांडल्या. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारी व्यवस्थेविरोधात आवाजही उठवला होता. नोकरी मिळाली नाही म्हणून पाळल्या म्हशी. सिरीशाला सरकारी नोकरीची तयारी करूनही नोकरी मिळवता आली नाही. अखेर तिला तिच्या गावी परतावं लागलं. घरची परिस्थिती बेताची असल्याने तिने अखेर म्हशी घेऊन दुधाचा व्यवसाय सुरू केला. या दरम्यानच बेरोजगारी नशिबी आलेल्या सिरीशाने मी ग्रॅज्युएट असूनही मला म्हशी राखाव्या लागत असल्याची खंत व्यक्त करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. तिचा तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर तिने कोल्हापूर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सिरीशाची लढत ही सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे आमदार हर्षवर्धन रेड्डी आणि काँग्रेसचे उमेदवार जुपल्ली कृष्णाराव यांच्या विरोधात होती. शिक्षण घेऊनही नोकरी मिळवण्यात अपयशी ठरलेल्या सिरीशाच्या नशिबी निवडणुकीतही अपयशच आलं. अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या सिरीशाला कोल्हापूर मतदारसंघातून 5,754 मते मिळाली. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कृष्णाराव विजयी झाले. राव यांचा 29,931 मतांनी विजय झाला. त्यांना 93,609 मते मिळाली. तर BRSचे उमेदवार हर्षवर्धन रेड्डी यांचा पराभव झालाय. रेड्डी यांना 63,678 मतं मिळाली. दरम्यान BRSचे उमेदवार रेड्डी यांच्या पराभवाला सिरीशाची उमेदवारी आणि प्रचार कारणीभूत असल्याचा आरोप आता BRSच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. त्यामुळे आता BRSच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या सिरीशाची राजकीय दिशा कशी असणार याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सरकार आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.